जळगावमधील शिवसेनेचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील आणि एका शिवसैनिकात फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे आता भाजपसोबत सत्तेत बसलेल्या एकनाथ शिंदे गटात अंतर्गत वाद रंगण्याची शक्यता आहे. हॅलो, जय महाराष्ट्र. आवा साहेब, जामनेरवरून बोलतोय शिवसैनिक. साहेब, आपण साहेबांना गेला असे आमची इच्छा आहे. मला माझ्या तालुक्यात काय त्रास दिला शिवसेनेवाल्यांनी आपल्या स्थानिक, तुम्हाला माहित नाही ते. हो साहेब, मला माहिती, तोच त्रास दिलेला आहे जामनेरला. एकदम त्रास झालेला आहे. तुम्हाला गुलाब बाबा त्रास शिवाय मी तुम्हाला स्वतः सांगतो. यांना सांगून चाललो होते, लक्ष पण द्यायचे भाऊ माझ्याकडे. लोक त्रास दिला की मी शिवसेनेत राहून हे परिस्थिती निर्माण केली यांनी. आणि गुलाब बोलणेच केली होती मला माहिती, पूर्ण माहिती आहे. तुम्ही गुलाब बुजाई व्रत बंड पण फोकारलेलं आता थोड्या मधल्या काळात. आणि या आपल्या लोकांना स्वतः उद्धव साहेबांना भेटून सांगितलं की मला खूप त्रास होतोय. त्यांनी मला पाडलं 2014 ला, तरी यांना मंत्री केलं. आबा, सगळ्यात जास्त अन्याय तुमच्यावर झाला शिवसेनेमध्ये जळगाव जिल्ह्यात. माझे पोलिसांना सुद्धा माझ्या आमच्यावर फोन करायचा, पोलिसांना, इतर अधिकाऱ्यांना. पण आबा, तिथे गुलाब बोबन आहे. मग नंतर आले आपल्याला काय माहिती, जेवढी त्या माणसाला एवढं मंत्री गेलो तो फुटेल असं मला एवढं वाटत नव्हते त्याच्यानं. त्या माणसाला काय याने त्यांचे 10 जन्म स्वतःचे उद्धव साहेबांचे उपकार पेटले ना त्यांच्याकडनं. आबा, तुमच्या मागे 100%, तुम्ही तिथे थांबू नका. माझं एक इच्छा आहे, मी प्रामाणिक विनंती करतो तुम्हाला, भावनिक म्हणून विनंती करतो, देवाला पण साकडा घालतो मी आज की आबा तुमचं मन परिवर्तन होऊन तुम्ही उद्धव साहेबाला कॉल करसाल.